हे एवढं पाणी होतंय, आम्ही लांब लांबच्या रानात जातो, सकाळी आणून सोडतो 10 वाजता, आणि मग दुपारी जर लांब गेल्यावर त्यांना न्यायला कोण येणार आहे? आणि ह्याच्यात जर पाण्यात जर लेकरं एखादं वाहून गेलं त्याचं शासन जिम्मेदार राहील. ह्याला पाणी एकदा आल्यावर किती काळ राहतो? 12 महिने राहतं पाणी, हे जातच नाही ना. हे वाहतं पाणी आहे का? बर बर. इथं पर्यायी रस्ता म्हणून काही सोय आहे का? पाण्यातूनच जावं लागतं? पाण्यातूनच जावं लागतं. असं आजूबाजूला काटा टाकल्यावर आमच्या लेकरांनी कसं शाळेत जायचं? सकाळी आनंद सोडतो 10 वाजता. बरोबर. आणखीन शाळेत व्यतिरिक्त जातात का बाहेर? आम्हाला जावं लागतं ना, आम्हाला प्रत्येक गोष्टीला आवाज जावंच लागतं ना. पाणी येते, पाणी येते 2-3 घंटे पाणी येते. आम्हाला रोडला थांबायला लागत आहे. जेव्हा पाणी कमी होईल का तेव्हा आम्हाला मुलं घेऊन जायला लागते. पलिकून जावं तर पलिकून काट्या टाकते, इकून काट्या टाकते. पाण वाटतून रस्ता आहे म्हणते, मग पाठ वाटतून आम्हाला देऊ म्हणते. आम्ही 2-3 वर्ष झाले धडो हे करतो, पण आमचं कुणी काय लक्ष आहे जर काय ना. बर बर. रात्री मी स्वतः येऊन ते 1/4 घंटा रोडला थांबलं, जेव्हा पाणी कमी झालं तेव्हा मला घरी जायला आलं. बर बर. आणि हे रस्त्याची मागणी वगैरे केलेली आहे का तुम्ही? मागणी वगैरे आम्ही 2 वर्ष झालं ना केलेली. बर बर. काय शासन काय म्हणते? सारखं दिलंच नसते आम्हाला.